दिला देता पकार उपासना इथे काय नाही इथे इथे घासा पुसा काय उपयोग नाही हे क्लीन पाहिजे सगळं आरोग्य तुमचं पोटावर अवलंबून आहे पोट बिघडलं आरोग्य बिघडणार आरोग्य बिघडलं सौंदर्य बिघडणार सौंदर्य बिघडलं कॉन्फिडन्स बिघडणार सगळी चिडचिड होणार मी सांगितलं ती सगळी बघा आज तुम्ही छान आवडत आले आल्याबरोबर तुम्हाला कोणतरी सांगितलं ते किती छान दिसतं हो मॅडम वर्षात मॅडम तीच कार्यक्रम असतो म्हणून आणि कुणीतरी आलेल्या त्यांना म्हटलं काय असं छान घालून आल्या आहे हो ठीक आहे शिवरात्र त्यामुळे आज काय करायचं सगळ्यांनी स्वतःला सांगायचं कुणाकडनं अपेक्षा नाही काय म्हटली तर सगळं म्हणून जायचं त्यापेक्षा दुसऱ्याकडनं पावतीच घ्यायची नाही आपण आता मी निघाले मला थोडी गाईड झाली माझे मिस्टर पण बघले अचानक काहीतरी येतात निघताना घरातलं सगळं आज पूजा आहे सगळं मला आवडायला वेळ नाही मिळाला दुसऱ्याची अपेक्षा ठेवायची नाही ठेवले म्हणते तसेशी राहावे उगीच सारखं स्वतः पुढत नाही राहायचं माझे केस आहे नाही गर्ली ते होणार गर्ली ते स्टेट बाय स्टेट अगं स्वीकारणं जे तुम्हाला मिळालं ना तुम्ही ते स्वीकारायचं देवाने जे ताकद वाढले ना गटके खाले ना आपण वाटत खाऊन जातो अशी सासू वाढली का खाऊन जातो असं घर वाढलं का खाऊन जातो असं नाव दिलंय का खाऊ त्यालाही चांगलं दाखवून देते काय स्वीकारा स्वतःला आपणच नेगेटिव्ह नेगेटिव्ह सारखं असत माझं आपल्या बाजूसाठी इतकी छान असते तरी पण सारखं होते की हो सुरती व्हायचे सारखं नाराज नाही व्हायचं त्याचा पण आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो माझ्यापासून काय करायचं पोटामध्ये कचरा टाकणं बंद नुसतं लोक नाही म्हणायचं जेवायच्या आधी अन्न ग्रहण करणे से पहिले विचार करणे करणारे तिथं हे तुझे तिथं शरीर का रक्षण पोषण करणार बरे मोठे श्लोक म्हणतात उदरवरण लोभे गांधे यज्ञ कर्म आता त्या भिस्ती करता काय यज्ञ कर्म झाला सांग बघा तुम्ही पोटामध्ये जे टाकता नुसता श्लोक म्हणता की ग्रहण करण्याचे पहिले म्हणजे विचार करणार काय विचार केला तुम्ही करा विचार उचला बिस्किट काय होत बिस्किटाने काय होणार आहे पोषण होणार आहे तुमच्या घरामध्ये बिस्किटांचे डबे आलेले कुणाच्या तरी बिस्किटाला किडे जाळे काही लागलं का लागलं तर सांगा लागलं कुणाच्या बिस्किटाला किडे जाळे का नाही लागलं किड्यांना पण कळत काही नाही खाण्यास असं कसं जाऊ मी त्याच्यावर सोपा निसर्ग उपचार जी वस्तू खराब होते ती जिवंत आहे बघा बरं तुम्ही घरी काजूला किडे लागतील खजुराला किडे लागतील मुगाला किडे लागतील पटकन पटकन लागतात बघा बिना पॉलिशचा तांदूळ असतो त्याला पटपट पटपट लागतात किड्यांना कळत आहे तर ती थायने कुठे आहे पॉलिश केलेलं आहे काही नाही जाते नाही किडे त्याचबीन मध्ये असं टाकायचं नाही आपलं आरोग्य आपणच ओळखायचं रोज सकाळी करून आपली जीभ बघायची जिभेवर जर पांढरा जर असेल तर समजायचं इथं काहीतरी खराब आहे मग या क्लिनिंग ब्लिजिंग सुटी डायट ब्रशिंग डायट घेऊन ही ट्रॅक क्लीन करायची म्हणजे तोंडाचा वास येत नाही तोंडाचा वास येत नाही दातांमधून हृदयामधून रक्त येत नाही मग काय करायचं एक डिटॉक्स वॉटर रोज सकाळी घ्यायला सुरुवात करा सकाळी सकाळी काय करायचं रात्री तर तो लिंबू असतो ना तो काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात टाकून टाकायचा आंबट घेऊच नका खूप बायका म्हणतात बैमाला लिंबाने आंबट पितो घेऊ नका ज्यांना सहन होतं त्यांनी मिळून घ्या त्यांना सहन होत नाही मायक्रोफॉर्म मध्ये पण रिझल्ट मिळतात कारण लिंबाच्या सालीमध्ये खूप लिमोनेट्स आणि जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे क जीवनसत्व आपल्या महिलांना खूप आवश्यक आहे बघा अंगणवाडी बचत गटामध्ये अनेक वर्षापासून मी जाते तिथे ते लोक खूप देतात त्यांना नाचणीसत्व खजूर लाडू शेंगा सगळं खायला सांगतात बीन वगैरे तरी तुम्हाला अनुभव येत असेल महिलांचे हिमोग्लोबिन वाढत नाही कारण विथ द हेल्प ऑफ व्हिटॅमिन सी क जीवनसत्वाच्या मदतीने तुमचं हिमोग्लोबिन वाढणार आहे म्हणून तुमच्या पोटामध्ये व्हिटॅमिन सी म्हणजे लिंबू संत्र आवळा मोसंबी सिनामिन कोबी अशा वस्तू पेरू असं तुम्ही जितकं खाताल तितकं व्हिटॅमिन सी तुमच्या पोटात जाईल आणि व्हिटॅमिन सी जेव्हा तुमच्या पोटामध्ये जाईल तेव्हा आपोआप तुमचं रक्त वाढायला सुरुवात होईल तुमच्या दातांमधून रक्त येणार नाही 8 दिवसात तुम्ही मला सांगतात
किंवा उपाय चालू केलं, सर्दी बरी झाली, सर्दी बरी होती, सर्दी पण इम्युनिटी कमी हे कळलं ना आता सगळ्यांना. पहिले तो गर्वणी सांगायचं मला बायका, आपल्या बायका इतक्या हुशार असतात, आपल्या नावापुढं डिग्री लावल्यासारख्या आधार सांगतात, मॅडम भाई बहिणी गुरुजांचं पाणी दिलं आहे, बाय पुस्ता लास्ट वाटत त्यांना मस्त डिग्री कशा लावता येईल एम बी ए बी एड तसं. आणि सर्दीचं बघा मॅडम वर्षभर असतं कदा सर्दी आता सांगत नाही सर्दी झाल्या कारण मी आता कोरोनापासून पहिली बार पासून फक्त गर्वाणी सांगायचं सर्दीचं बघा वर्षभर असते. सर्दी म्हणजे तुमची प्रतिकार शक्ती कमी झाल्याचं पहिलं लक्षण. आणि तुम्ही जर व्हिटॅमिन सी घ्यायला लागला तर तुमची प्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी वगैरे जास्त होत नाही. आणखी एक सर्दीचं औषध काय, अंतःप्रेरणाचा आदर करा. तुम्हाला अजून काही वेळ नाही करा तर तुम्ही खूप वेळ चाल आणि कुणाला तरी वाचून चित्त वाढणार. रक्ताचा पीएच आपल्याला मेंटेन ठेवायचा आहे. तुमचा रक्ताचा पीएच ऍसिडिक होऊन जातो, मग कार्यक्रम भयंकर डोक दुखायला लागलं, भई डोक दुखायला लागलं का युरिन कंट्रोल केलं. दुसरं सर्दी झाली आहे मी सर्व नंतर नाही पाहिजे. सर्दी झालेल्या शरीराच्या नसा काय करते ती बाई, मी सर्व नंतर नाही पाहिजे ती काय करते, धपत जापत जापत ओढते की नाही पण ते कुठं बसतं, इथं कुठेतरी बसतं म्हणून बघून खायला लागतं. आणि फुरफूर मसाला बाहेर काढणं सर्दीची बेस्ट ट्रीटमेंट भस्त्रिका प्राणायाम इज नथिंग बट गावठी शिंकर न ताट बसा बघूया किती लोक लागायचं नाही दुसऱ्याची नागपुरी बंद करा आणि सुरू करा घ्या आणि शिंकरा बरं का फाउंटेन उडू द्या नाका दुसऱ्या बाजूनी उडू द्या एकदम मुठी बंद करा थोडं लागेल एकमेकांना श्वास घ्या शिंकरा बरा शिंकरा ऑक्सिजन घ्या भरपूर एक हवा सौ दवा शंभर औषधांची ताकद घ्या शिंकरा हातवर घ्या सोडा शिंकरा जोरात श्वास श्वास भरा श्वास सोडा श्वास भरा श्वास सोडा श्वास भरा श्वास सोडा श्वास भरा श्वास सोडा डोळे मिटा हाताची घडी घाला लांब श्वास घेत मान न वाकवता हात वर घ्या श्वास सोडत हात खाली हाताची घडी श्वास घ्या श्वास सोडा हाताची घडी घाला फ्रेश वाटलं बघा तुम्ही अगदी स्लड दाखवलं कारण एका तासात मी काय काय गेलो ना तुमचं पण आमची पल्लवी आहे तिची बहीण आहे दोघी म्हणून तुम्हाला एकदम प्रेम करते सगळ्याचं हे काढलं पाहिजे नाकाचं लाड वाढतं हां ऑपरेशन करता परत खांदी सारखं वाढतं त्याऐवजी त्याला घर्षण द्या ना असं असं रोज रंधा कसा लाकडावर मारतो आता हे मला नाही पाहिजे रंधा रंधा मारलं काही सरळ होईल ना असं काढायला करा रोज मग हे आपली घरातली आजी लहानपणी आपल्याला तेच शिकवायची की नाही फूर फूर मसाला बाहेर काढा आता काय करतो आपण गच्ची आली नच्ची आली ती वाढलेलीच नाही मुलांचं कौतुक वाटत किती छान ऐकतात ते तुमच्यापेक्षा अगदी मस्त मन लावून ऐकतात ते तुमचे कौतुक करायला पाहिजे कमी वेळ है ना मग त्यांना शिकवा लहानपणी म्हणजे काय होतं तो कफ आत राहिला ना मग ताप येतो मग अँटीबायोटिक घ्यावे लागतात तो छातीत जातो लंग्स मध्ये जातो डोक्यात जातो मायग्रेन होतं त्याऐवजी सर्दी झाल्याबरोबर फुरफूर मसाला बाहेर काढा म्हणून मी नेहमी सांगते भस्त्रिका प्राणायाम इज नथिंग बट गावठी शिंकरण आमच्याकडे फी देऊन शिंकरायला येतात बायका फी देऊन चालायला येतात तुम्ही शिंकराणार ओके ही सर्दीची सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट आहे सकाळी व्हिटॅमिन सी घ्या झाली सर्दीचं शिंकरून काढा सर्दी कशामुळे होते साखर जास्त आहारामध्ये गेल्यामुळे शरीरामध्ये कफ निर्मिती होते साखरेचं प्रमाण बंद करा आपोआप सर्दी कधी होणार नाही ठीक आहे